कापसाला 10,000 रुपये भाव, 15,000 भाव द्या, सोयाबीनला द्या, ह्या बाकी तुम्ही या कुठं पीएम किसानचे हे लाडली बहीण हे असले भिकारतोड धंदे बंद करा. फक्त शेतकऱ्यांसाठी तुम्ही भाव योग्य द्या, त्यांना काही द्यायची गरज नाही, त्यांच्या दारात जायची गरज नाही. जातीवादाच्या विरोध जे जातीवाद करतात त्याच्या विरोधामध्ये सगळे एक वटलेले आहेत. कारण जातीवादाचं राजकारण आणि खोटं बोलण्याचं तिच्या विरोधामध्ये जनता आहे. खोटं बोलणारे, जातीवाद करणारे, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम काय म्हणणारे, तिच्या विरोधामध्ये सगळा समाज एक वाटलेला आहे. निवडणूक आल्या की रेल्वे स्टेशन हे काढतात, ते बाकीचे सगळे मुद्दे बाजूला करा आणि रेल्वेचं पहिले काम करा जनतेसाठी. हे तर काम होतच नाही, बाकीच काम व्हायला हवी. कोण तिघ कोण तुम्ही तिघ तिघ विना म्हणले कोण पाहिजे? नाही नाही, हे तिघ चांगले त्याच्याबद्दल काही नाही, ह्यांच्याविषयी आमचं वाईट संबंध नाही काही नाही. पण हसा जे आमदार पाहिजे बीडला, तिने सर्वसामान्याचं काम करायला पाहिजे आणि जनतेपी त्यांनी खुश व्हायला. शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. जे 25% विमा दिलेला आहे त्यांनी, 75% राहिलेला आहे. शेतकरी त्रस्त आहे पाऊस पडाना. आणि बीड जे बीड मतदारसंघ आहे, असं लोकांचं मत आहे की बाबा एक फ्रेश कॅन्डिडेट द्यावा आणि चांगला द्यावा काम करणारा. आणि खूप प्रश्न आहेत बीड जिल्ह्याचे, रस्त्याचे प्रश्न आहेत, नाल्याचे प्रॉब्लेम आहेत, खेड्यापाड्यामध्ये प्यायला पाणी नाही, खूप खूप प्रश्न आहेत. आणि कोणीही नेता याच्याकडे लक्ष देणं, मेन प्रश्न शेतकऱ्याचा आहे. शेतकरी आज बेजार आहे. थोडाफार पैसा होता जवळ शेतीमध्ये टाकून दिला त्यांनी, आता त्यांच्याकडे पैसे नाहीत, सरकारची काही मदत नाही, पाऊस नाही आणि राहिलेला 75% विमा भी दिलेला नाही. हालांकी आपले कृषी मंत्री आहेत बीड जिल्ह्याचे, धनंजयराव मुंडे कृषी मंत्री आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा. मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे आणि ज्या मागे सरकारने हे दिलं तर काय दिलं तर अल्टिमेटम दिलं तर त्याबद्दल त्यांनी काही ठोस पुरावे केले नाही, त्याच्यामुळे आता विधानसभेच्या अगोदर त्यांनी हे करायला पाहिजे. लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता विधानसभा निवडणुकांचं बिगुल जे आहे ते वाजणार आहे. 2 महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. एकंदरीत आपण विधानसभाचा आकडा जे आहे ते पाहणार आहोत. मी सध्याला बीड विधानसभा मतदारसंघातील राजुरी वेस्ट परिसरामध्ये उभा आहे. एकंदरीत बीड विधानसभेमध्ये सध्याचे विद्यमान आमदार शरदचंद्र पवार गटाचे संदीप क्षीरसागर आहेत, तर दुसरीकडे ते त्यांच्या विरुद्ध लढलेले त्यांचेच काका माजी मंत्री जगत क्षीरसागर आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिजे गेलं तर शिवसंग्रामच्या ज्योती मेटे त्या देखील या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रेसमध्ये आहेत. तसेच जे आहे ते विधानसभा निवडणुकांमध्ये संदीप क्षीरसागर यांचे जे तुलक बंधू आहेत योगेश क्षीरसागर आणि माजी मंत्री जगत क्षीरसागर यांचे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर देखील रेसमध्ये आहेत. विधानसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे, इथल्या मतदारांना काय वाटतंय, दुसरी बाजू म्हटलं गेलं तर मनोज दरांगे पाटलांचं आंदोलन असलेलं मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन जरी जालन्यामध्ये असेल तर त्याची धग जी आहे ते बीडमध्ये पाहायला मिळालेली आहे. आंदोलनादरम्यान झालेली जाळपोळ, एकंदरीत दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल तो ओबीसी मधून आरक्षण देऊ नका अशी देखील येथील ओबीसी माध्यमांची मागणी आहे. त्यांना काय वाटतंय त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आपण बीडमधील मतदारांकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत बीडमधील काही मतदार आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, येणारी विधानसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे. मी सध्याला राजुरी वेस्ट परिसरामध्ये आहे, काय सांगाल. लोकसभांची निवडणूक पार पडलेली आहे, मात्र आता विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. बीडमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत, त्यांच्या विरुद्ध काका जगत क्षीरसागर असतील किंवा तुलत बंधू योगेश क्षीरसागर असतील. दुसरीकडे ज्योती मेटे देखील रेसमध्ये आहेत. तिथे मराठा आरक्षणाचा विषय पाहायला मिळाला आहे. काय वाटतंय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक केली? ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार आणि शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. जे 25% विमा दिलेला आहे त्यांनी, 75% राहिलेला आहे. शेतकरी त्रस्त आहे पाऊस पडाना. आणि बीड जे बीड मतदारसंघ आहे, असं लोकांचं मत आहे की बाबा एक फ्रेश कॅन्डिडेट द्यावा आणि चांगला द्यावा काम करणारा. आणि खूप प्रश्न आहेत बीड जिल्ह्याचे, रस्त्याचे प्रश्न आहेत, नाल्याचे प्रॉब्लेम आहेत, खेड्यापाड्यामध्ये प्यायला पाणी नाही, खूप खूप प्रश्न आहेत. आणि कोणीही नेता याच्याकडे लक्ष देणं, मेन प्रश्न शेतकऱ्याचा आहे. शेतकरी आज बेजार आहे. थोडाफार पैसा होता जवळ शेतीमध्ये टाकून दिला त्यांनी, आता त्यांच्याकडे पैसे नाहीत, सरकारची काही मदत नाही, पाऊस नाही आणि राहिलेला 75% विमा भी दिलेला नाही. हालांकी आपले कृषी मंत्री आहेत बीड जिल्ह्याचे, धनंजयराव मुंडे कृषी मंत्री आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा. हा,
आणि असे लाडली बहिणा हे ते हे करू नये, हे योग्य निर्णय घ्यावा चांगले शेतकऱ्यासाठी, हे आमचं म्हणणं आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला गेले तर संदीप क्षीरसागर वरचेस वेद क्षीरसागर असतील, ज्योती मेटे असतील, किंवा मग संभाव्य उमेदवार युतीकडनं डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील, तुम्हाला कोणता चेहरा फ्रेश वाटला आणि कोणत्या चेहऱ्याला तुम्ही पसंती द्याल? नाही, हे आता संदीप क्षीरसागरचा इथं बरं येतो, संदीप क्षीरसागरला थोडा स्कोप आहे आणि त्यांना थोडं जरांगे फॅक्टर आहे, ते जर साथ भेटली तर ते निवडून येऊ शकतात. राज्याच्या कामावरती जे महाराष्ट्र सरकार आहे, दोन सरकार झाले, पहिले उद्धव ठाकरे सरकार असेल आणि आता महायुतीचं आहे, तुम्हाला कोणतं सरकार बरं वाटलं? उद्धव ठाकरेचं सरकार हे खूप चांगलं सरकार होतं, या सरकारमध्ये मिळत नाही कोणाच्या कोणाला, काय करायला लागले, काय घोषणा करायला लागले, काय करायला लागले, काही नाही, ताळमेळ नाही, शेतकऱ्याच्या विषयावर त्यांचं काही गंभीर नाही, ते काही नाही, फक्त निवडून कसं येऊ हेच बघायला लागले आज अनेक घोषणा करू. तर उद्धव ठाकरेचं सरकार चांगलं होतं. काय लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, आता विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत, विधानसभेचं बिगुल वाढणार आहे, कोणते मुद्दे आहेत बीड विधानसभा मतदारसंघामध्ये, सध्याचे आमदार कोण आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते, आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुमचे काय प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांचे? सध्या ते आपले संदीप क्षीरसागर हे बरे वाटते, जरा हे जरा चांगला माणूस दिसतो आणि लोकांची भावना चांगली आहे त्याच्याबद्दल. सध्या उद्धव ठाकरेची सरकार चांगली आहे. काय तुमचे प्रश्न काय आहेत, मूलभूत प्रश्न काय सोडले पाहिजे, तुम्हाला काय अडचण यायला लागतो? नक्कीच बघू शकतोय की एकंदरीत संदीप क्षीरसागर बरे आहेत. काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात, आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या, बीड विधानसभा मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत, काय प्रश्न सोडवले गेले पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे, काय एकंदरीत तुमच्या समोर समस्या सविस्तर सांगा. बीड विधानसभेमध्ये एक तर दुष्काळी भाग आहे, शेतकऱ्यांना जनावरांना चारा नाही, शेतीला पाणी नाही, पियाला पाणी नाही आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत. प्रशासन शासनाचं पूर्ण 100% दुर्लक्ष आहे. हे जातीपातीचं राजकारण करून आपली पोळी भाजायचं काम करतात शेतकरी, सर्वसामान्य कष्टकरी, बेरोजगारी. बीड विधानसभा जिल्ह्यात असू किंवा राज्यात असू, महागाई बेरोजगारी ही प्रचंड वाढलेली आणि कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणालाही काही त्याचं देणं घेणं नाही. हे जातीपातीचे राजकारण करून हे जे मूलभूत मुद्दे आहेत हे फार असे दाबून टाकलेले आहेत. शेतकऱ्याला 2020 पासून पीक विमा नाही, आता ह्या वर्षी दिला कुठं 25%, राहिलेला 75% काय? खताचे भाव वाढले, बी बियाण्याचे भाव वाढले, शेतीमालाचे भाव आहेत का? सोयाबीन 4000 विकतोय, कापूस 6000 विकतोय, याच्यावर कोणी लक्ष देत आहे का? विरोधातले आमदार असतील किंवा सत्ताधारी असतील, विधान आज अधिवेशन चालू, तिथं कोणी मुद्दा उपस्थित करत आहे का? कापसाला भाव नाही. बच्चू कडू साहेब परवा बोलले कापसाला 10,000 रुपये भाव, 15,000 भाव द्या, सोयाबीनला द्या, या बाकी तुम्ही या कुठं पीएम किसानचे हे लाडली बहीण हे असले भिकार तोड धंदे बंद करा. फक्त शेतकऱ्यांसाठी तुम्ही भाव योग्य द्या, त्यांना काही द्यायची गरज नाही, त्यांच्या दारात जायची गरज नाही, फक्त भाव योग्य द्या. खताच्या बियाच्या कीटकनाशकाच्या किमती स्थिर ठेवा आणि पाण्याच्या योजना जास्तीत जास्त कशा उपलब्ध करता येतील त्या करा. सर्वसामान्य लक्ष द्या आणि जो मजूर वर्ग आहे त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचा सुद्धा कुठंतरी त्याला काम मजुरी मिळेल, असे धंदे उद्योग छोटे मोठे उद्योग उभा करून त्यांना रोजगार मिळेल हे करून द्या. तुम्ही हे कुठं मोफत राशन, कुठं पीएम किसानचे 500 रुपये, कुठं तुमचं हे त्याच्यामध्ये काही होणार नाही, कुठं काही होत नसतं. आणि हे शासनाने सगळ्या पक्षांनी दुर्लक्षित केलेलं आहे आणि आता हा जातीपातीचा विषय आणलेला आहे, त्याच्यामुळे या जातीपातीच्या नावाखाली हे सगळे मूलभूत प्रश्न विधानसभेला दाबून ठेवणार आहेत आणि एकमेकाचा समाज भडकावून एकमेकाच्या अंगावर घालून आपली पोळी भाजणार आहेत. काय या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बघितलं गेलं तर मनोज दरांगे पाटलानं मराठा आरक्षण उभा केलंय, जे जरी जालण्यात असलं तरी धग बीड मध्ये पाहायला मिळेल, दुसरीकडे ओबीसी समाज देखील ओबीसी मधून आम्ही आरक्षण घेऊन देणार नाही, याचा फटका इथं बीड मध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल का? 100% मिळेल, लोकसभेला मिळाला आणि विधानसभा का वेगळी का? हे ज्वलंत विषय आहे. 13 तारखेपर्यंत दरांगे पाटलांनी शासनाला अल्टिमेट दिलेला, सगळी स्वैराची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्ही स्वतंत्र पर्याय निवडू. आणि 13 तारखेपर्यंत नाही दिलं तर दरांगे पाटलांनी जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आणि 100% साथ देऊ. जे बाकी राजकीय पक्ष येतील, जातील, पडतील, काय देणं घेणं, आमचे दरांगे पाटला सुद्धा निवडणूक
लढविणारे उमेदवार येतील, निवडून येतील, पडतील, काही होईल, पण आम्ही खास ठाम त्यांच्यासोबत सगळे राहणार. या ठिकाणी बघू शकतो की आपण या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मनोज दरांगे फॅक्टर देखील पाहायला मिळणार आहे. एकंदर त्या फॅक्टरमध्ये काय होतं हे बघणार आहोत. काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, मात्र विधानसभेच्या निवडणुका उघडल्या जातील. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर वरचे जे नेते क्षीरसागर असतील किंवा जे तिथे नेते असतील, दुसरीकडे डॉक्टर योगेश क्षीरसागर देखील तयारी करतात. कोणता उमेदवार योग्य असणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन लढले पाहिजेत आणि त्या समस्या काय आहेत दिल्लीमधल्या? मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे आणि त्या माग सरकारने हे दिलं काय दिलं अल्टिमेटम दिलं तर त्याबद्दल त्यांनी काही ठोस पुरावे केले नाही. त्याच्यामुळे आता विधानसभेच्या अगोदर त्यांनी हे करायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, खताचे बियाणाचे काय भाव आहेत, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांचे भाव, त्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, नंतर त्यांचे खताचे भाव वाढलेले आहेत. त्या ह्या पद्धतीने त्यांनी हे करून विधानसभेचे पुढे नियोजन लागलं पाहिजे. आणखी काय, कोण येते वरते सोडू शकते? कारण विधानसभेच्या निवडणुकामध्ये पाहायला गेलं तर भावी आमदारांची संख्या खूप मोठी आहे. या निवडणुकीमध्ये कोण वरती सरळ, कारण कसं काय एखाद निवडणूक असणार आहे? या याच्यामध्ये सध्या जयदत्तांना क्षीरसागर यांचा चांगला प्रस्ताव आहे बीडमध्ये आणि ते मला वाटतं त्यांच्या सारखा माणूस कोणी दुसरा हे नाही, त्यांना द्यायला पाहिजे संधी, त्यांना द्यायला पाहिजे. त्यांनी दोन्ही सहकार्य इकडं बजरंग बाप्पांना सहकार्य केले आणि त्या हिशोबाने त्यांनी अण्णाने काम द्यायला पाहिजे संधी जयदत्तांना. नक्कीच बघू शकतो बीड लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी मराठा मतदान देखील तितकंच आहे, त्याच पद्धतीनं ओबीसी मतदान देखील तितकंच आहे. मात्र या दोन्ही मतदारांमध्ये मुस्लिम समाज जे आहे ते निर्णय कोटीन ठरलेला आहे. मी सध्याला या ठिकाणी उभा आहे, काय सांगाल एकंदरीत? आपण या ठिकाणी पाहू शकतोय की काय वाटतंय, कोणत्या कोणते मुद्दे गेले पाहिजे? तुमचे प्रश्न सांगा, बोला प्रश्न सांगा. बेरोजगारांना मुलांना हे मिळायला पाहिजे, नोकऱ्या मिळायला पाहिजे, हेच आमची विनंती. गरीब लोकांचे जे गरीब लोक आहेत मागाच्या वर्गी त्या लोक मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. आम्ही हीच विनंती की कुठल्या म्हणजे गरीबाच्या लोकांना नोकऱ्या लागा, हीच आमची विनंती. कोण जयदत्त क्षीरसागर का संदीप क्षीरसागर? कोणी आम्हाला सगळे दोन्ही सारखेच, आम्हाला दोन्ही सारखे, दोन्ही सारखे, दोन्ही सारखे. त्यांनी लक्ष द्यावं गरिबांच्या मुलाकडे, लक्ष नोकऱ्या लावण्याचे प्रयत्न, याला शिकी नाही तर अशा मुलांना नोकऱ्या लावण्याचे हे करणं हे भाग आहे. गरीबाची मुले आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आले, त्यांना गरीबाच्या लेकरांकडे लक्ष द्यावे, ती नम्र नाही. हो नक्की गरीबांच्या ओबीसी मुलांना मुलांना नोकरी लावणे किंवा ज्याला जिथे नाही अशा मुलांना नोकरी लावणे, ही सरकारला माझी नम्र नाही. नक्की बघू शकतोय सर्वसामान्यांच्या लेकरांकडे लक्ष द्यावं. काय सांगाल, तिथले प्रश्न मूलभूत प्रश्न काय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, काय काय सांगाल एखाद्या कोणत्या मुद्द्यावर विधानसभेची निवडणूक लढली गेली पाहिजे? तुमचे प्रश्न सांगा मूलभूत, काय कोणते मुद्दे? सरकारी कर्मचाऱ्यांचे हप्ते भेटत नाही बरोबर, पेन्शन भेटत नाही बरोबर, त्याला पगार टाइमवर भेटत नाही, सगळा वेगळा कारभार चालू आहे. आमचा आता पाचवा हप्ता द्यायला आलो, तिथे अर्धा हप्ता दिला, अर्धा रोखून ठेवलो, की काय सरकारचं काम काय? महाविकास आघाडी आणि महायुतीचे पाच वर्षामध्ये दोन सरकार पाहायला मिळाले, कोणत्या सरकारचं काम तुम्हाला योग्य वाटतं? आम्हाला तर ते पहिले युद्ध उद्धव ठाकरेचा चांगला सरकार वाटतो, चांगला पुन्हा यावं अशी आमची इच्छा आहे. बरं, कारण काय? त्याने काम चांगलं केलेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांनी. त्यांचे काढत विधानसभामध्ये संदीप क्षीरसागर महाविकास आघाडीचे उमेदवार मानले जातात, मानले जातात. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर देखील तयारी करतात, तर ज्योती मेटे देखील माझ्या नजर करणार आहेत, योगेश क्षीरसागर देखील आहेत. कोणता उमेदवार वरती सोडून नेमकी पुढे जाईल? आम्हाला संदीप क्षीरसागर चांगला वाटतो. काम आहे का त्यांच्या बिडमध्ये? हा, तुमच्या परिसरामध्ये काय काय कामं केले संदीप क्षीरसागरने? केले रोडचे कामं केलेले आहे काय काय ठिकाणी, आणि काय ठिकाणी अजून राहिलेले आहे कामं, ते करणार आहे कामं. ते निवेदन दिलेले आहे आमच्याला, गली बोळ्याचे काम करायला सांगितले संदीप क्षीरसागर. संदीप क्षीरसागर बघू शकतोय, संदीप क्षीरसागर यांना यांची पसंती आहे. काय सांगाल तुम्हाला, काय रोज तुम्ही तुमच्याकडे रोज कस्टमर येतात, ग्राहक येतात, त्यांच्या काय समस्या असतात, तुम्ही त्यांना कसं तोंड देतात आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय त्यांचे काय होईल वाटत तुम्हाला? आपल्याला काय सांगता येत नाही ह्याला, नाही भेटत काय आपल्याला ह्याच्यात काय करत नाही, आपण काय सांगू शकत. आमदार कोण आहे? तिथे आमदार कोण आहे? आता सध्याला संदीप क्षीरसागर. त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहेत का? काय म्हणलं तुम्हाला ह्याच्या बाबत आम्ही काय बोलू शकतो? बघू शकतो काय सांगाल, लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे, आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे, बीड मधून कसं चित्र असणार आहे, कोण एकंदर वरचे ठरू शकतोय,
तर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे, तुमचे प्रश्न काय आहेत, कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढली पाहिजे? जातीवादाच्या विरोध, जे जातीवाद करतात त्याच्या विरोधामध्ये सगळे एक वाटलेले आहेत। कारण जातीवादाचं राजकारण आणि खोटं बोलण्याचं तिच्या विरोधामध्ये जनता आहे। खोटं बोलणारे, जातीवाद करणारे, हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम काय म्हणणारे, तिच्या विरोधामध्ये सगळा समाज एक वाटलेला आहे। मराठा मुसलमान सगळेच तिच्या विरोध करतोच आम्ही। आणि जे जातीवादी नाहीत त्यांच्या पाठीशी पब्लिक आहे नक्कीच। पण मात्र बीड मध्ये ज्योती मेटे असतील, संदीप क्षीरसागर असतील, विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर असतील, कोणता चेहरा बीड मध्ये चांगला असेल? आम्हाला तुतारीचा, जी तुतारी आहे महाविकास आघाडी, त्यालाच मतदान करणार आम्ही। तिथे कुणी असो, एखादा कसलाही माणूस उभा केला तरी त्याला आम्ही त्यांना मतदान करणार, महाविकास आघाडी। त्याने बाकीचे काय खोटं बोलणारे, पब्लिकचा बेकारीचा प्रश्न, जनतेची उपासमार चालू आहे, आणि खोटं बोलायचे, भियार काढायचे नाही, फक्त आरडायचे आम्ही हे केलं, आम्ही ते काय केलेलं नाही। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस कोणत्या कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला? आता महाविकास आघाडीवर तुम्ही खुश आहेत? महाविकास आघाडी जे बोलत होते त्याचा जी आर निघत होता सरकारी, आणि जे बी करत होते, समजा 50 कामं म्हणले तर 25 तरी करायचे, पण हे शासन फक्त मान्य म्हणतात, जी आर काढत नाही। बेकारीचा प्रश्न आहे, सगळं विकून खाल्लं, रेल्वे विकली, हे विकलं, ते विकलं, फक्त विक्री चालू आहे, खरेदी नाही। आणि काँग्रेसने खरेदी केलं होतं आणि यांनी विकायला काढलं, त्याचा आम्ही विरोध करतो। संदीप क्षीरसागरांच्या कामावरती तुम्ही सहमत आहे तर आनंदी आहे? संदीप क्षीरसागरांनी काय आनंदी आहे? आनंदी आहे, जे बी केलं त्यांनी, कारण इथं सरकार बीजेपीच आणि ते महाविकास आघाडीचं, म्हणून हे काम मंजूर करत नव्हते, म्हणून आम्ही तिच्या पाठीशी राहू। आणि जे बी कुणी उभा केला तर महाविकास आघाडीलाच आम्ही मतदान करणार। नक्कीच बघू शकतोय, जरी सरकार भाजपच असेल तरी संदीप क्षीरसागरांचं काम चांगलं असे हे म्हणतायत। काय सांगाल मामू, कशी वाटली निवडणूक लोकसभेची? आता विधानसभेची निवडणूक आहे, काय तुमचे प्रश्न आहेत मूलभूत? संदीप क्षीरसागर देखील मैदानात आहेत, विद्यमान आमदार आहेत इथले, तर जयदत्त क्षीरसागर देखील तयारी करतायत, दुसरीकडे ज्योती मेटे आहेत आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत, कोणत्या चेहऱ्याला पसंती असेल आणि कसं एकंदरीत येणारी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे? सरकारच्या कामावर तुम्ही खुश आहेत का? महाविकास आघाडी असेल किंवा युती असेल? महाविकास आघाडी जी आहे सध्या, ते संदीप क्षीरसागर आहे आमदार ते राष्ट्रवादीचं, लेकिन लोकांचा संपर्क नाही, लोक त्यांच्या पाठी मागे गेले। मग शहराचा विकास निश्चय विकास कागदावर आहे आणि अंडरलाईन अंडरग्राउंड नाले नाही, पाणीची बरोबर सुविधा नाही। आणि आम्ही अपेक्षा करतो की येत्या निवडणूक विधानसभाच्या कोणी आमदार आला विकास आघाडी का शरद पवारचे गटाचा, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, कारण की त्यांचे बी जे नियोजन आहे बरे आहे, त्यामुळं आम्हाला त्यांची साथ व्हायला पाहिजे। राज्याच्या राजकारणामध्ये आपण पाहायला गेलं तर 5 वर्षात 2 सरकार पाहायला मिळाली, एक महायुतीचं सरकार आणि एक महाविकास आघाडीचं सरकार। तुम्ही कोणत्या सरकारवरती खुश आहेत, कोणत्या सरकारवरती नाराज आहेत आणि कोणते मुद्दे तुम्हाला मिळाले, कामं मिळाली? महायुती नाही, महायुका विकास आघाडी काम करील असं आमची अपेक्षा आहे। आणि सध्या जे तर ते युती सरकारच्या मध्ये किंवा त्यांचे बी चाहते असन, पर इथं तर ते महाविकास आघाडी जे शरद पवार गटाचे लोक आहे ते काम करणार आहे, और ते जुने आहे, त्यांनी काम केलेले आहे, त्यांना अनुभव भी आहे, और ते काम करतील असं आमची अपेक्षा आहे। बघू शकतो महाविकास आघाडी आहे, एक मिनिट नक्कीच बघू शकतो, या ठिकाणी जे आहे ते लोक आहेत, एकंदरीतले मतदार आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। एकंदरीत जिल्ह्यात तरुणांना काय वाटतंय, तरुणांचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नाव आहे तुमचं? किरण। काय वाटतंय लोकसभेची निवडणूक पाहायला मिळाली, आता विधानसभेची निवडणूक होऊ वाटलेली आहे, तुमचं गाव कोणतं, काय एकंदरीत काय? बीड। बीड। काय परिस्थिती होते विधानसभेच्या निवडणुकांमध्ये, काय होईल वाटतं तुम्हाला? मेटे येणार, मेटे काय बरं, चांगलं काम करतात मेटे, मेटे येणार
बोला ना, बोला नाही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे, कोणते मुद्दे पाहिजे? मराठा आरक्षण, मराठा आरक्षण मुळा मेटे द्यायला निवडून द्यायचे आम्हाला यावेळेस बघू शकतो. युती मेटे यांना निवडून येणार आहेत. काय सांगाल, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे? लोकसभेची निवडणूक झालेली आहे, आता विधानसभेची निवडणूक आहे. तुमचे मूलभूत प्रश्न काय आहेत? सरकार ऐकतंय का? आता लाडकी बहीण योजना आणली आहे, त्यावर तुम्ही कसं असहमत आहेत का? कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे? कारण लोकसभेची निवडणूक पाहिजे. बोला, बोला काय, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे विधानसभेची? आणि काय तुम्हाला वाटतं निवडणूक? सर्वसामान्याचं फायद्यासाठी निवडणूक व्हायला पाहिजे, सर्वसामान्यासाठी. विशेष करून जातीवाद चालू आहे, मराठा आरक्षण, ओबीसी आढळून हे नष्ट व्हायला पाहिजे. सगळ्याला समान अधिकार घडायला पाहिजे, म्हणजे जनता खुश व्हायला पाहिजे सरकाराकडून. काय लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सगळं बघितलं, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली आणि सांगायची गरज नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बीड मधून संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार आहे, दुसरीकडे त्यांचेच काका जेदे क्षीरसागर आहे, तर डॉक्टर योगेश क्षीरसागर आहे, आणि इकडे ज्योती मेटे आहे. तुम्हाला कोणता उमेदवार वर्तुळ वाटतो आहे, कोणता उमेदवार चांगला होऊ शकतो, येऊ शकतो? या तिघे पैकी नवीन कोणते आमदार आहे, म्हणजे बीड साठी काहीतरी व्हायला. ते बीड आपलं कमीत कमी 10-15 वर्ष पाठीमागे चाललेलं. आता रेल्वे आली सध्याला, रेल्वे पुढे यायलाच तयार नाही. निवडणूक आल्या की रेल्वे स्टेशन हे काढतात, ते बाकीचे सगळे मुद्दे बाजूला करा आणि रेल्वेचं पहिले काम करा जनतेसाठी. हे तर काम होतच नाही, बाकीच काम व्हावं लागेल. कोण तिघं, कोण तुम्ही तिघं तिघा विना म्हणले, कोण पाहिजे? नाही, हे तिघं चांगले, त्याच्याबद्दल काही नाही. ह्यांच्याविषयी आमचं वाईट संबंध नाही, काही नाही. पण हसाजे आमदार पाहिजे बीडला, त्याने सर्वसामान्याचं काम करायला पाहिजे आणि जनता बी त्यांनी खुश व्हायला पाहिजे. संदीप क्षीरसागर यांच्या कामावरती तुम्ही नाराज आहेत का? खुश नाहीत का? काय काम त्यांच्याकडून राहिले? काय काम झालं? काहीच काम झालं नाही, काहीच काम झालं नाही. काम व्हायला पाहिजे, जनतेचं काम व्हायला पाहिजे. संदीप क्षीरसागराने काम केले नाहीत त्याच्याविषयी मी जात नाही विशेष काम केलं नाही म्हणून, पण त्यांचे आम्हाला काम काही दिसत नाही. त्यांचं काय काय त्यांना सपोर्टच काय नाही, केंद्र सरकारचा काय सपोर्ट त्यांना? काही सपोर्ट नाही केंद्र सरकारचा. केंद्र सरकारचा जर सपोर्ट असेल तर ते बीडमध्ये विकास करू शकतो, नाही कुठून विकास होणार? मराठा आरक्षणाचा मुद्दा काढला, त्याच पद्धतीनं ओबीसी समाजाचा देखील एकमेकांना मुद्दा काढलेला आहे. एकीकडे मराठा समाज म्हणजे ओबीसी आरक्षण देऊ, दुसरीकडे ओबीसी म्हणतात आम्ही देणार नाहीत. मग ह्यामध्ये येणाऱ्या निवडणूक मध्ये फटका पाहायला मिळेल, कारण लोकसभेमध्ये झाले बिलमध्ये आपण हेच व्हावं लागले नाही, जातीवाद व्हावं लागलाय. मराठा आरक्षण, तुमचं ओबीसी आरक्षण, हे दोघे खुश पाहिजे हो. हे बी पाहिजे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई पहिले जसं होतं ना, सगळं तसं झालं. मुस्लिम खुश पाहिजे, मराठा खुश पाहिजे, ओबीसी खुश पाहिजे, आणि हे जाती आणखीन बरोबर आहे, सगळे जाती खुश पाहिजे. हे असं काय करून करायला काय सांगाल? लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेचे दुबुल वाढलेले. आपण विधानसभेचा आकडा बघतोय, आमच्या माध्यमातून तुमचे काय प्रश्न असतील, कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली पाहिजे आणि कोणत्या मुद्दे समोर आले पाहिजे? काय म्हणतो, कोण म्हणतो संदीप भैयानी काम केलं नाही? संदीप भैयानी इतकं काम केलंय, सुभाष रोडचं काम त्यांच्या जो त्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली नसती तर सुभाष रोडचे काम झाले नसते, मेन रोडचे काम झाले नसते. तुम्हाला सांगतो, पैसे खाऊ इथून मागे जगले, पण संदीप क्षीरसागर आल्यामुळे बीडचा विकास झालेला आहे आणि लोकसभेला संदीप क्षीरसागर किंग मेकर ठरलेला आहे. कशामुळं? तर तुम्ही लीडून बघा, बजरंग बाप्पाचा काय विषय होता की अचानक आले आणि खासदार झाले, पण संदीप क्षीरसागर मुळे बीड जिल्ह्यामधून बीड तालुक्यातून बीड मतदारसंघातून इतकी लीड आली, तर बीड मतदारसंघातून लीड आल्यामुळेच बजरंग बाप्पाची लॉटरी लागली. त्याच्यामुळं संदीप क्षीरसागर हे साधे सुधे नाहीत. एकमेव शरद पवारचे आमदार असतील बीड जिल्ह्यात की संदीप क्षीरसागर फक्त काम नाही दाखवी देखावा नाही, काम करून दाखवित असतो. क्षीरसागर तुतारी हात देण्याच्या तयारी आहे, संदीप क्षीरसागरांना उमेदवार मिळेल का? इथं संदीप भैयावर माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा इतका विश्वास आहे की पडतीच्या काळामध्ये संदीप क्षीरसागरने 4 मिनिटातच तुतारी हातात धरली, त्याच्यामुळं पवार साहेब त्यांना धोका देऊ शकत नाहीत. पवार साहेबांनी विश्वासाने सगळ्या गोष्टीवर, जेव्हा संदीप भैया जे बोलतील ते पवार साहेब करायला तयार. निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर उमेदवार मिळू शकते? संदीप क्षीरसागर ह्या निवडणुकीमध्ये 100% विन आहेत. आता तर विरोधकच नाही आम्हाला, आता विरोधक कोण आहे? कुणीच नाही, सगळे आमच्याकडे जायला तयार आहेत.
त्याच्यामुळं संदीप क्षीरसागरला सध्याच्या पिरियडला तो विरोधक नाही कोण. मनोज दरांगे पाटलांचं आंदोलन आहे मराठा समाजाचं, तर योग्य भूमिका नाही घेतली. 13 तारखेचं अल्टिमेटम सरकारने नाही पाळलं, तर मराठा समाज देखील या बीड तालुक्यामध्ये निर्णायक मतदान आहे. त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाचं देखील निर्णायक मतदान आहे. जे मतदान आहे ते आज महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे. पहिल्यांदा मी सांगतो, संदीप क्षीरसागरने पाठिंबाचं पत्र बीड जिल्ह्यातून पहिल्यांदा पाठवलं होतं. आमदारकीचा पाठिंबा, आमदार संदीप क्षीरसागरचा पाठिंबा विधानसभेतून मनोज रंगे दादाला पाठिंबा दिलेला होता. त्याच्यामुळं काही विषय नाही, कारण आमचा पुरेपूर पाठिंबा मराठा समाजाला. काही सांगाल कोणत्या भागातून होत आहे, गाव कोणते तुमचं? काय शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? कृषी मंत्री धनंजय मुंडे बीडचे, एकंदरीत शेतकऱ्यांचा खताचा भाव काय आहे, कापसाचा भाव काय मिळाला आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय कोणते मुद्दे घेतले पाहिजे, शेतकऱ्यांचे काय प्रश्न सविस्तर सांगा पुढे. धनंजय मुंडे तर जर सांगितलं तुम्ही, आका महाराष्ट्रच बघतोय ना ते काय काम होत, आका महाराष्ट्र बघतो ना. बीड जिल्ह्यात नंबर एकचं काम त्यांनी केलं असेल जातीयवादाचं, धनंजय मुंडेने. दलित एक होता, मुस्लिम एक होता, मराठा एक होता. मेन कारण जर त्यांनी जातीवाद केला असला, त्या दोन बहीण भावंडांनी केला. त्यांना आत्ता सवड झाली दुसऱ्या उपोषणाला जायला, ताईला इतक्या दिवस पाटील होते, पाटलाच्या उपोषणाला का गेला नाही ताई? जातीवाद कोण करत, तुम्ही आम्ही करतो का? हे लोक करते का जातीवाद? लोक तेच करते. कोणते मुद्दे निवडणुकीमध्ये गाडले पाहिजेत, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक घडली पाहिजे विधानसभेची? मुद्दा 100% जातीवादावरच होणार होता. विकासाचा मार्ग मोकळा झाला. दलित, मुस्लिम, मराठा, पाटील जे सांगतील ते पर्यंत. बीडमध्ये संदीप क्षीरसागर आहेत विकास आघाडीकडून, महाविकास आघाडीकडून. दुसरीकडे जगत क्षीरसागर आहेत, तर महायुतीकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत, तर शिवसंग्रामकडून ज्योती मेटे आहेत. तुमची पसंती कोणाला असणार? आमची पाटलाला, पाटील सांगतील त्याला. नक्कीच बघू शकतोय विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे आहे ते दुबुल वाढलेलं आहे. एकंदरीत या निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे घडले पाहिजेत, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक घडली गेली पाहिजे? एक मिनिट काय सांगाल, कोणत्या मुद्द्यावर? काही सांगायचं नाही, काही सांग, आपल्याजवळ काहीच नाही सांगायला. प्रश्न तर सांगा आम्हाला. काही सांगायचं नाही, प्रश्न सांगायचे काय, काही सांगायचं नाही. बघू शकतोय काही लोक बोलण्यासाठी जे चालतात चार दिले, कारण काही नाही बेचे, कोणाला बेचे, काय बिनीचे काय संबंधित, आपल्या स्वतः स्वतंत्र आपल्या बेचे काय संबंधित कोणाला? पुढच्या समय तसं करायचं, आपल्याला काय घेणं देणं? मी एक फौजी माणूस, मला काय घेणं देणं नाही. जनते कुठे चुली जाऊन येते, कुठे आगीत जाऊ, आपल्याला काय घेणं त्याचं काही नाही. आणि यांच्याकडून आपल्याला कोणा फायदा नाही, कोणाकडे पुढाऱ्या कोण नाही, कोणाकोणच नाही. आपल्याला पेन्शन मिळते, बरोबर मिळते, काही घे नाही. कटकट जाऊ दे, कटकटकर मध्ये जाऊ. काय सांगाल, निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे तारखेले गेले पाहिजे, विधानसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली पाहिजे? बरोबर आहे हा प्रश्न तुम्ही विचारला, हा खरा जनतेच्या मनातला प्रश्न आहे. आणि हॅलो, हा प्रश्न तुम्ही बरोबर विचारला आहे. जे लोकसभेत निवडणुकीमध्ये झालं, जे जातीचं राजकारण झालं गेलं, तर मला वाटतं इथून पुढे सुधारणा करून विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढली गेली पाहिजे, जेणेकरून जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. व जे काही बीड जिल्ह्यामध्ये आज पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या दुष्काळाचा प्रश्न आहे, ह्या संदर्भात आवाज उठून विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक झाली पाहिजे. लोकसभेची निवडणूक बघितली तुम्ही कशी झाली? लोकसभेची निवडणूक सुद्धा मी बघितली, पण त्याच्यामध्ये मला कुठेतरी जातीवादाची किनार वाटली. लोकांनी विकासाच्या मुद्द्यावरच मत द्यायला पाहिजे. त्याचे आमदार कोण होते? कुठले विधानसभेचे? संदीप भाई शेतकरी. तुमच्या कामावर तुम्ही खुश आहेत का, किंवा तुम्ही चांगले कामं केले? हो, चांगली कामं केली त्यांनी सुद्धा, निश्चितपणे त्यांनी सुद्धा रोडची ह्याची कामं भरपूर आणलेली आणि केलेली. फक्त त्यांनी आता पाण्याचा प्रश्न मार्गी लावा, जो माजलगाव बॅकवॉटरचा प्रश्न आहे, बरेच दिवस प्रलंबित आहे. जे की त्यांनी कनेक्शन दिले पण अद्यापर्यंत सुरू केलेलं नाही. बेडचा जिवाळ्याचा प्रश्न आहे, 15 दिवसाला जे पाणी येत आहे ते त्या मार्गाने सुधार पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. महायुतीच्या धोरणावरती आणि योजनांवरती तुम्ही खुश आहेत का? आता लाडकी बहीण योजना आणलेली, मात्र खूप कागदपत्रांची हात तुम्ही बघितलेली आहे, त्या कामावरती खुश आहेत का? महाविकास आघाडीचे किती सरकार झाले, कोणते सरकार तुम्हाला योग्य वाटलं किंवा चांगलं वाटलं? हे बघा, सरकार कुठलंही असो, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, विकासावर चर्चा झाली पाहिजे. महायुतीचं सरकार निश्चितपणे चांगलं आहे, शेतकऱ्याच्या धोरणी आहे, परंतु काही लोकांनी त्याचा उलट गैरअर्थ घेतला आहे आणि त्याचा फटका त्यांना लोकसभेला बसलेला आहे. तर मला वाटतं त्यांनी लोकांनी ह्याचा विचार करावा आणि आशा आहे विधानसभेत चांगले उमेदवार देऊन त्यांनी परत एकदा स्थान जनतेत निर्माण करावं.
मध्ये भावी आमदारांची चर्चा खूप आहे, भावी आमदार देखील व्यस्त आहेत. त्याच्यामध्ये टफ फाईट म्हटलं तर वेदक क्षीरसागर असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील. दुसरीकडे शिवसंग्रामच्या ज्योती मेटे देखील तयारी करतात, त्यांची देखील तयारी आहे. कोणता उमेदवार चांगला होऊ शकतो याबद्दल मी काही सांगू शकत नाही, कोणता उमेदवार द्यावा, पण जो कोणी देईल त्यांनी विकास करावा. बीडचा काय सांगाल, कोणते प्रश्न बीडमध्ये, कोणत्या प्रश्नावरती निवडणूक लढली गेली पाहिजे, तिथे जाती टक्कर पाहायला मिळाला. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटिंग असेल किंवा मराठा वोटिंग असेल किंवा ओबीसी वोटिंग असेल, निर्णायक वोटिंग मारण्यात जाणार आहे. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल, दोन्ही मुद्दे इथे गाडलेले आहेत. काय सांगाल एकंदरीत? आता खासदारकीच्या इलेक्शनला तर सर्वांनी जातीवाद पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतरचे परिणाम जे आतापर्यंत लोकसभा होती आणि आता परत आमदारकीचं इलेक्शन होत आहे त्याच्यामध्ये लोकांनी आता जातीवाद पूर्णतः सोडलेले आणि आता ह्या वेळेस आमदारकीला बगर जातीवाद इलेक्शन होणार आहे आणि बीडमधून निश्चितच जो चांगला आमदार असेल किंवा जो खरंच चांगलं काम करणार आहे त्याला निवडून दिलं जाणार आहे. नक्कीच बीड विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे लोकसभेला जातीवाद झाला तो जातीवाद होऊ नये, विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढली गेली पाहिजे. जो काही उमेदवार असेल तो योग्य असेल आणि जो उमेदवार योग्य असेल त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत. आपण पाहू शकतो की बीड लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेवरचे बजरंग सोनवणे या निवडणुकांमध्ये मुख्य फाईट पाहायला मिळाली, मात्र अल्पशा मताने बजरंग सोनवणे यांचा विजय झाला तर अल्पशा मताने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला जरी असला तरी बीड मध्ये मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, वंचित समाज असेल आणि एकंदरीत ओबीसी समाज असेल, ही नवीन समाजाचं मतदान आहे, ते निर्णायक आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे काढले पाहिजेत हे आता आपल्याला सांगितलेलं आहे. तसं जरी असलं तरी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत, तर त्यांचेच काका वेदक क्षीरसागर आहेत, डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत आणि ज्योती मेटे आहेत, या नेत्यांमध्ये जे आहे ते प्रमुख फाईट पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बीड तर कोणाला पसंत देतात तेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मुंबईच्या सचिन योगेश काशीद, बीड.